नीरजा, हे काय आज इकडे काय करतेस? स्वयंपाक. काय स्वयंपाक तू? हो, निखिलच्या लाडक्या उमाबाईंना बरं नाही आहे ना, म्हणून म्हटलं मीच करावं. अच्छा अच्छा, मग काय ठरवलंय? मेन्यू काय करतेस? आधी बघते कुठे काय ठेवलंय ते, आणि नंतर डिसाईड करते. ओके, बघ जमलं नाही तर मला सांग, नाहीतर मी करेन हा स्वयंपाक. मला नाही जमणार. मम्मा, नीरजाला शक्य नाही ना अशी कुठलीही गोष्ट या जगात नाही. ओके, हो तेही खरंच म्हणा. डोंट वरी, मी करीन मॅनेज. तुम्ही जा. ग्रेट, ऑल द बेस्ट. सावकाश सावकाश, हात वगैरे कापायचा, सांभाळून. होऊ दे होऊ दे, मी बसलेली आहे तिकडे. काही लागलं तर मला सांगा, इथेच आहे मी हाकेच्या अंतरावर. ऐक गो, काय झालं? तुझा तो जुना आजार बळावला की काय? काय तो ब्रेन ट्यूमर झाला होता ना तुला? मम्मा, नीरजा खरंच गरगरते की काय? काय चक्कर? एक मिनिट, सावकाश. अरे बापरे, सावकाश सावकाश, इथे बॉईस इथे बॉईस, आधी बॉईस बघू. अचानक काय झालं गरगरायला? एक मिनिट, माहित नाही. पाणी पी, पाणी पी. सावकाश, क्या अजून थोडं घे. बरं वाटतंय का आता? थोडं ठीक वाटतंय. पण अचानक काय झालं गरगरायला? माहित नाही, अचानक जोरात चक्कर आली. पण आता मी ठीक आहे, तुम्ही जा, मी करते. नाही नाही, बसून राहा. इनफॅक्ट तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर, जरा पड थोडा वेळ, मग बरं वाटेल तुला. चल जा, मी बघते काय करायचं ते. सावकाश, जाशील ना? हाय डॅड, तुम्हाला कसं वाटतं? ओके, मी आज ऑफिसला गेलो होतो आणि आपल्या सगळ्या एचओडीची मी मीटिंग घेतली आणि आपल्या सगळ्या क्लायंट्सला मी मेल पाठवले. त्यांना सांगितलं दॅट वी आर बॅक टू वर्क, लवकरात लवकर ऑर्डर्स पाठवा. आणि तुम्हाला माहिती आहे, मिस्टर झुंझुनवाल्यांनी त्यांच्या नवीन कमर्शियलचे प्रिमायसेसची जबाबदारी आपल्यावर सोपवली. हो, आणि वर ते असंही म्हणाले की हा प्रोजेक्ट त्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे. येस येस डॅड, खरं सांगतो आता असा कामाला लागतो ना की मिस्टर झुंझुनवाला त्यांचे पुढचे सगळे प्रोजेक्ट फक्त आपल्यालाच देतील. येस डॅड, खरंच तुमच्या शुभेच्छा, तुमचा आशीर्वाद या दोघांची मला खूप गरज आहे. आणि तुम्हाला माहिती आहे उमा काय म्हणत होती? उमा मला म्हणे की तुम्ही एकट्यानेच कामाला लागायचं नाही आहे, तर तुम्हालाही सोबत घ्यायचं आहे. आणि हो डॅड, मला तुमच्या गाईडन्सची खूप गरज आहे. माझ्यासाठी लवकरात लवकर बरे व्हाल ना. येस डॅड, मला सांगा आपल्या जुन्या एस्टिमेट्सची फाईल कुठे असेल? कवर मध्ये. कवर कवर. बरं, बघतो बघतो. अरे बापरे, निखिल आणि गौरीच्या डिवोर्सची फाईल ह्याच्या हातात? काय झालं, तुला काही हवंय का? हो, मला ऑफिसचे पेपर्स हवे होते. डॅड म्हणाले की कबड मध्ये असतील म्हणून शोधत होतो.
नाही नाही अविनाश, इथे ऑफिसचे पेपर्स कुठे आहेत? इथे नाही आहेत ऑफिसचे पेपर्स. ही फाईल कसली आहे? ही फाईल अविनाशच्या रिपोर्ट्सची आहे, मेडिकल रिपोर्ट्स. यावर तर कुठल्या हॉस्पिटलचं नाव प्रिंटेड नाही आहे. हो, कारण त्या हॉस्पिटलच्या फाईलमधून मी ते सगळे पेपर्स दुसऱ्या फाईलमध्ये ठेवले. त्याच्यावर अजून मी ते कॅप्शन टाकलेलं नाही आहे. हो, पण मग ती ऑफिसचे पेपर्स आता शोधायचे कुठे ते? ऑफिसचे पेपर्स, मला वाटतं ऑफिसचे पेपर्स तर ऑफिसमध्येच असतील ना अविनाश. तिकडेच जाऊन शोध, सापडतील. ठीक आहे, तसंही मी निघालोच होतो ऑफिस, तर मी तिकडे शोधेन मग. निखिल, मला वाटतं तू आता ऑफिसमध्ये गेलं पाहिजेस, खूप उशीर झालाय. उशीर तर झालाच आहे. येतो मी. बाय डॅड. बाय. या. थँक गॉड, निखिल कन्व्हिन्स झाला. खरंच इतका त्रास होतो ना कधी कधी हे सगळं सांभाळून घेताना. अरे हो, हे बघा असं होतं, मी तुम्हाला सांगायला आले होते की कालच अण्णांचा फोन येऊन गेला, तुमच्याशी बोलायचं होतं त्यांना. मला काय सुचेच ना त्यांना काय सांगावं, कारण तुमच्या आजारपणाचं आपण त्यांच्यापासून लपवून ठेवलंय ना. मग कसं बसं मी त्यांना सांगितलं की तुम्हाला बरं नाही आहे, त्यामुळे तुम्ही फोनवर येऊ शकत नाही वगैरे. शिरगावला या म्हणत होते, मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला बरं वाटलं की मी तुम्हाला तिकडे घेऊन जाईल. हो, मी असे काय बघताय माझ्याकडे. खरंच अविनाश, तुम्हाला बरं वाटलं की आपण दोघंही जाऊन येऊ शिरगावला. बरं, आता तुम्ही तुमचे एक्सरसाइजेस करा, मी जरा किचनमध्ये बघते. प्रेक्षक हो, आत्तापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.